हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बाई पण भारी देवा हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि आज आपल्या भेटीला ट्रेलर आला आहे. खूप दिमागदार असा हा सोहळा होता आणि या बाई पण भारी देवा या सहा जणींची जी टीम आहे ना, त्यातली एक भारी विमेन माझ्यासोबत आहे, म्हणजे शिल्पाताई. शिल्पाताई ही स्टँडी आणि ते जे गॉगल, तो स्वॅग आहे ना, तो पूर्ण ट्रेलरभर आम्हाला दिसला आहे. कशी आहेस? आणि आता सगळा ट्रेलर लॉन्च व्हायला पार पडला आहे आणि मामांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं आहे, काय फिलिंग आहे सध्या? खरं सांगायचं तर शब्दात एक्सप्रेस नाही करता येणार असं फिलिंग आहे, कारण आम्ही खूप मनापासून हा सिनेमा केला आहे. त्यात अडचणी आल्या, जी एक अख्ख्या जगासमोर अडचण आली कोविड, तीसुद्धा आमच्यासमोर आली, तरीसुद्धा आम्ही त्यातून पार पाडून चित्रपट हा पूर्ण केला आणि खूप आत्ता वाट बघतो आहे. आज खरंच खूप वेगवेगळ्या भावना आहेत मनात, कारण एकतर अशोक मामांच्या हातून हा ट्रेलर लॉन्च झाला आहे. निवेदिता ताई माझ्या खूप जवळच्या आणि खूप लाडकी मैत्रीण आहे, दुर्दैवाने आज त्या इथे नाही आहेत, पण अशोक मामांनी आज हा ट्रेलर लॉन्च केला आहे, ह्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि आम्ही जी फिल्म खूप मनापासून केली आहे ती आता प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि जी गंमत त्या फिल्ममध्ये आहे ती त्या ट्रेलरमधून बरोबर पोहोचते आहे असं मला वाटलं आज ट्रेलर बघून. त्यामुळे तुम्ही सगळे बघाल, तुम्ही बघा आणि सांगालच की कसा वाटतो आहे. पण मला असं वाटतं की जी मजा आम्ही केली फिल्म करताना ती मजा त्या ट्रेलरमध्येही उतरली आणि अर्थात चित्रपटात तर उतरली आहेच आहे. पण आता जो सोहळा सुरू झाला, मंगळागौरीने सुरू झाला आणि त्याची प्रॅक्टिस म्हणा किंवा ती सगळी धांदळ होती सेटवर, असं सेटवर सुद्धा असायचं का? आणि त्यात वंदना ताई आहे म्हणजे हो, जसं तुम्ही बघितलं तसं ह्या वयातल्या बायका आहेत ज्या सिनेमातसुद्धा डान्स करायला निघतात, त्या सफरीवर निघतात, तसंच आमचंसुद्धा होतं. आम्ही सगळ्या खरोखर त्या वयातल्या बायका आहोत, सगळ्यांना मोठी मोठी मुलं आहेत. मी त्या लुकबद्दल एक जरूर सांगेन की आता उदाहरणार्थ माझा लुक चित्रपटातला की सलवार कमीज आहे, नॉर्मल लुक आहे, कारण माझ्या वयाच्या बायका ज्यांना एक 20-22 वर्षाची मुलं असतात त्या खरं सांगायचं तर अशाच लुकमध्ये असतात. आपण मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्यांना टाईपकास्ट केलं की साडी आंबाडा अशा वयाच्या 50-तल्या बायका असतात. माझी स्वतःची मुलगी 22 वर्षाची आहे पण माझा लुक तसाच असतो. सो तो खूप नॅचरल लुक आहे आणि हे सगळंच खूप नॅचरल असल्यामुळे त्या पद्धतीनेच त्या रिहर्सल्स झाल्या, तसंच शिकलं गेलं, तशाच कमरा दुखल्या आमच्या, तसेच गुडघे दुखायला लागले, हे सगळं आम्ही केलं आहे. कारण तो अख्खा चित्रपट म्हणजे मंगळागौरीसाठी केलेली एक रिहर्सल होती आणि त्यानिमित्ताने कशा त्या बहिणी जवळ येत जातात त्याचं चित्रण होतं. आणि आम्ही सहा जणींपैकी मी, सुचित्रा आणि सुकन्या खूप जुन्या मैत्रिणी आहोत, म्हणजे मी आणि सुकन्या ह्या चित्रपटसृष्टीतल्या एकमेकींच्या सगळ्यात पहिल्या मैत्रिणी आहोत, जेव्हा आम्ही 7वीत होतो दोघीही, इतक्या वर्षांची मैत्री आहे. आणि बाकीच्यांबरोबरसुद्धा ते बॉन्डिंग जास्त होत गेलं हे शूटिंग करत असताना. मजा मस्करी सुरू होती, पण हे खरं आहे का की तुम्हाला बोलवावं लागायचं आणि बाबा या सीन लागलाय तुम्ही गप्पांमध्ये रमलाय? नाही नाही, अगदी हे बोलायला ठीक आहे, पण हे आहेच की सहा जणी तयार व्हायला तेवढा वेळ लागतो. आणि मी सना शिंदेला खरंच क्रेडिट देईन की ती आता ॲक्ट्रेस आहे, सगळ्यांच्या ओळखीची ॲक्ट्रेस आहे, कारण महाराष्ट्र शाहीरमध्ये ती सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि खूप आवडली आहे सगळ्यांना. पण ती आमची सहाय्यक दिग्दर्शक होती म्हणजे केदारची, आणि तिने खूप मेहनत केली, खूप सगळ्यांना आम्हाला सांभाळून ठेवलं, आमची एक मोळी बांधणं सहा जणींची हे सना शिंदेनी केलं आहे. कारण केदार तर सेटवर असायचा, त्यामुळे तिथे गेल्यानंतर आम्ही शिस्तीतच असायचो, खूप बोलवायला वगैरे नाही लागायचं, पण शेवटी इतक्या जणी आल्यानंतर टाईमपास हा होणारच, गप्पा मजा मस्करी ही असायचीच. आणि सुकन्या ते डबा आणायची, तुझं असं काय स्पेशल असायचं की तू घेऊन आली आहे सेटवर, किंवा काय एक शिल्पाचं असं वेगळं? तिला असं कधी सांगावं नाही लागत की सुकन्या माझ्यासाठी हे हे आण किंवा असं असं कर, तिचा खरंच संसार गाडीत असतो. तिचं म्हणजे कुकर, सूप मेकर, गॅसची शेगडी, इथपासून सगळं तिच्या गाडीत असतं. त्यामुळे सुकन्या हे आम्हाला दे असं कधीच तिला सांगावं नाही लागत, तिला सगळं माहीत असतं. तिला आणि तिचा जो मॅन फ्रायडे आहे चंदन, म्हणजे ड्रायव्हर आणि सगळंच, त्यालाही माहीत असतं की अच्छा शिल्पाजी को ये पसंद आहे, मग ते सगळं आपोआप आपल्यापर्यंत येतं, आपल्याला काहीही सांगावं नाही लागत. बाई पण भारी देवा म्हणजे विमेनहूड आपण सेलिब्रेट करतोय, तर या सिनेमाच्या निमित्तानं जेवढे पण सीन्स वाटायला आले, कोणता एक असा सीन होता जो भावून गेला आणि जो कायम लक्षात राहील?
मी केलेला की दुसरा कुठला विचारतेस? तुझा फेवरेट? बरं, माझा फेवरेट मला वाटतं मी सांगत नाही, कारण काही अगदी खूप स्ट्रॉंग सीन्स आहेत, प्रत्येकीच्याच वाट्याला आलेत, तसे माझ्याही वाट्याला आलेत. पण मी माझ्याच सीनबद्दल बोलण्यापेक्षा मी एका सीनबद्दल सांगेन, फार काही नाही. कुठल्या तरी दोन बहिणी, एक क्षण असा आहे या फिल्ममध्ये की त्या दोन बहिणी एकमेकांच्या जवळ येतात आणि एक अक्षरही बोललं गेलं नाही आहे तिथे. फक्त शांतता आहे, फक्त त्यांचं बॉन्डिंग आहे आणि फक्त डोळ्यात पाणी आहे, त्यामुळे त्या क्षणाला प्रेक्षकांच्यासुद्धा डोळ्यात पाणी असतंच असतं. मला असं वाटतं की हे एक दृश्य माध्यम आहे सिनेमा, हे खूप कमी दिग्दर्शकांना कळतं, जसं केदारला कळलं आहे. त्यामुळे असे काही क्षण आहेत आणि हा मी म्हणते तो सीन आहे जिथे एकाही शब्दाच्या, एकाही अक्षराच्या मदतीशिवाय त्यांनी तो क्षण खूप जिवंत केला आहे. उत्सुकता लागली आहे. तुमचा वर्ड काय? उत्सुक. उत्सुक काय? याच्यामागे असाच सेटवरचा टाईमपास आहे, कोणीतरी म्हणालं होतं आणि त्याच्यानंतर सुकन्यानी ते लावून धरलं आणि प्रत्येक वेळेला कधीच मग आमच्याकडे हा नाही, हा वेगवेगळ्या पद्धतीने म्हटला गेला नंतर शब्द. उत्कंठा लागली आता सिनेमा पाहण्याची. तर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना 30 जूनसाठी काय अपील करायला आवडेल, काय आवर्जून सांगा? अपील सगळ्यात महत्त्वाचं हेच की हा सिनेमा तर नाहीच, कुठलाही सिनेमा मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा तुमच्या टी व्हीवर बघण्याची गोष्ट नाही आहे. मालिका जरूर टी व्हीवर बघा, त्याही मोबाईलवर नका बघू, टी व्हीवर बघा. पण सिनेमा हा मोठ्या पडद्यावरच बघायचा असतो, कारण प्रत्येक गोष्ट तशी डिझाईन केली गेली असते. जर तुम्ही मोठ्या सिनेमासाठी शूट केला गेलेला चित्रपट मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर बघितलात तर त्यातल्या 40-50% गोष्टी निघून जातात. तुम्हाला असं वाटतं की आपण हा सिनेमा बघितला, पण तसं होत नसतं, तसं झालं नसतं, तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही काय मिस केलं आहे. कुठलाही सिनेमा आणि विशेष करून बाई पण भारी देवा नक्की चित्रपटगृहातच जाऊन बघा. 30 जूनला आमचा सिनेमा नक्की बघा. थँक्यू सो मच शिल्पाताई, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.